दादा दुसरीकडे आणखी भुजबळांबद्दल एक काल स्टेटमेंट आलं एक पुस्तकामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट केलं त्यांनी ते डिनाय केला अर्थात पण हा ही विषय वारंवार चर्चा होतं काल तर सुप्रिया त्या पुस्तकच घेऊन सांगत होत्यात किंवा विरोधी पक्षमुळे नाव मी कोणाचं घेत नाही त्यांचं त्याच्याकडून खूप इश्यू केला गेला की मी ईडीच्या मुळे ईडीच्या भीतीमुळे मी सत्य कुठल्यावर एकटा होत नाही पक्षातल्या अनेक नेत्यांनी होतो इन्क्लुडिंग तुमच्यावर हे कुठल्याही गोष्टी या उद्याच्या विधानसभेशी संबंधित नाहीये ह्यांना कुठला मुद्दा नाहीये आम्ही दिलेल्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत आम्ही दिलेला कार्यक्रम लोकप्रिय आहे आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलंय त्याच्यामध्ये कुठला मुद्दा मिळत नाही म्हणून हे असले काहीतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाना प्रयत्न आमच्या समोरच्या लोकांचा चाललेला आहे पण वारंवार होतो वारंवार बोलल्याशिवाय फेक नेरेटिव्ह सेट होतच नाही एक गोष्ट पन्नास वेळा कोटी बिंबवल्यानंतर ती खरी वाटायला लागते संदर्भात म्हणजे आता परत तुम्ही म्हणाल की त्यांचं नाव विषय लेटेस्ट रेफरन्स म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या बहिणींकडे पण तेव्हा रेड झाली होती त्याच्यात तुम्हाला अनेक मनस्तापाला सामोरे जावं लागलं ना तुमच्यावर रेड पडू शकते रेड टाकणाऱ्यांचा अधिकार आहे इन्कम टॅक्स वाल्यांचा अधिकार तुमच्यावर रेट टाकायचा आहे जीएसटीचा अधिकार आहे तुमच्या म्हणजे या एजन्सीचा आहे ना त्यांना तो अधिकार आपण दिलाय ना